उपमुख्यमंत्री महोदय की याच्या मध्ये ज्या वेळेला यांनी या आसनावर बसल्या त्या वेळेला त्यांचा पक्ष कुठला नसतो की असं कधीही कुठल्याही वेळी जे सभापती आहेत त्यांच्यावर आक्षेप घेता येत नाही त्याचे काही नियम आहेत त्यामुळे सन्माननीय सदस्य हा जो आक्षेप घेतायत असा आक्षेप विना नोटीस देता नियम बाह्य या ठिकाणी घेता येणार नाही असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. सभापती महोदया या सभागृहाचं जो अधिकार व्यक्ती आहे जे सभागृह आपण चालवत असताना उपमुख्यमंत्री महोदय की याच्यामध्ये ज्या वेळेला यांनी या आसनावर बसल्या त्यावेळेला त्यांचा पक्ष कुठला नसतो याच्यामध्ये आहे आपण त्यांचा पक्ष नसतो त्यांना कुठलंही ताबडतोब त्यांचं पक्ष सदत्व ऑटोमॅटिक जात आणि त्यामुळे नाही पक्ष सदस्य नाही मी का म्हणतो माझ्याकडे सगळे आणि पार्लमेंटचं पण आणले होऊन आपल्या म्हणजे आपल्याला असं नाही आहे की कोर्टात नको कोर्ट नको कोर्ट सोपं आहे तुम्हाला कोर्ट सोपं आहे ते नको एक एक काय नाही माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे की असं कधीही कुठल्याही वेळी जे सभापती आहेत त्यांच्यावर आक्षेप घेता येत नाही त्याचे काही नियम आहेत आपल्या पुस्तिकेने त्याचे जयंतराव पाटलांचं ऐकून घेतलेलं आहे त्यांचं ऐकू द्या पूर्ण शांत गोंधळ करायचा नाही तेवढ्या दिवसात शांतपणे चर्चा करा शांत करा जर नियमामध्ये ते बसत असेल तरच अशा प्रकारचा आक्षेप घेता येतो त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही हा कुठल्याही नियमात बसत नाही हा नियमात बसत नसल्यामुळे माननीय सभापतींना माझी विनंती आहे हा शोक प्रस्तावासारखा महत्वाचा प्रस्ताव आहे अशा परिस्थितीमध्ये नियमबाह्य कामकाज आपल्याला चालवता येणार नाही त्यामुळे सन्माननीय सदस्य हा जो आक्षेप घेत आहेत असा आक्षेप विना नोटीस देता नियमबाह्य या ठिकाणी घेता येणार नाही असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. हे पा मी सन्माननीय सदस्य जयंत पाटील यांना बोलण्याची परवानगी दिली. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे मला सांगायचं आहे पहिलं गोष्ट ऐकून घ्या. दुसरं गोंगाट करताय तुम्हाला हुर्रो करायची आहे अजून काय करायचं आहे परंतु जे काय करायचं ते नियमांवरती आपण चर्चा करू आणि त्याच्यामध्ये आजचं कामकाज करून घेऊ. ज्या वेळेला शोकप्रस्ताव असतो त्या दिवशी आपण 289 घेत नाही त्या दिवशी आपण दुसरा कुठलाही विषय घेत नाही आणि या संदर्भामध्ये एकदा चर्चा सुरू केली तर सगळ्यांनाच बोलायला द्यायला लागेल दोन्ही बाजूंना आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण गटनेत्यांच्या मीटिंगला आला असता आणि सांगितलं असतं तर मी वेळ निर्धारित करून दिली असती. माझ्या विरुद्ध जरी अविश्वास असेल काही असेल तरी तुम्हाला ते सभागृहात मांडण्याचा अधिकार मी माझ्या अधिकारात देऊ शकते परंतु गटनेत्यांच्या मीटिंगला विरोधी पक्षनेते महोदय शिवसेनेचे गटनेते तुम्ही स्वतः आला नाहीत आणि तुम्ही चर्चा केली नाही तुम्ही त्या ठिकाणी मांडलं असतं तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य दिलं असतं आणि म्हणून उद्या आपण कधी त्याला वेळ द्यायची हे ठरवू आजची कामकाज झाल्यावरती. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.